लोकसभेला पराभूत झाले तरीही राज्यसभेवर घेतलं, ताकद दिली पण त्यानंतरही छत्रपती उदयनराजे भोसले भाजपमध्ये नाराज आहेत का, या प्रश्नांमुळे सध्या साताऱ्याचं राजकारण हे ढवळून निघते. तर हाच प्रश्न नुकत्याच साताऱ्याच्या दौऱ्यावर असलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारण्यात आला असतानाच अर्थातच त्यांनी नकारार्थी मान हलवली. मात्र पडद्यामागे या प्रश्नाचं उत्तर होय असंच असल्याचं साताऱ्यातील काही राजकीय जाणकार सांगतात. तर यामागेच नेमकी काय कारणं आहेत तेच आज या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात. चंद्रशेखर बावनकुळे हे नुकतेच सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याच्या दौऱ्यावर होते आणि त्यावेळी त्यांना पत्रकारांनी उदयनराजे यांच्या कथित नाराजीबद्दल सवाल विचारला. त्यावर बोलताना बावनकुळे यांनी, खासदार उदयनराजे हे नियमितपणे माझ्याशी बोलत असतात, त्यामुळे माझ्याबाबत किंवा पक्षाबाबत त्यांच्या मनामध्ये कुठलीही नाराजी नाही, असं म्हणत पत्रकारांचं म्हणणं खोडून काढलं. मात्र उदयनराजे नाराज आहेत असं साताऱ्यातील काही राजकीय जाणकारांचं मत आहे आणि त्यामागं कारणंही तशीच आहेत. छत्रपती उदयनराजे यांनी राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर पोटनिवडणुकीत भाजपकडून ते उभे राहिले आणि त्यांना भाजपने त्यावेळी दोन शब्द दिल्याचं सुद्धा सांगितलं जातं. त्यापैकी एक होता तो म्हणजे पराभूत झाले तरीही राज्यसभेवर घेण्याचा, आणि हा शब्द भाजपने तंतोतंत पाळला आणि त्यानंतर त्यांना तात्काळ राज्यसभेवर पाठवण्यात आलं. तर दुसरा शब्द होता हा केंद्रात मंत्रीपद देण्याचा. मात्र आता लोकसभेचा संपूर्ण 5 वर्षाचा कार्यकाळ संपत आलाय, पण तरीही त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात अजूनही वर्णी लागलेली नाहीये आणि हेच पहिलं कारण आहे उदयनराजे यांच्या नाराजीचं असं सांगितलं जाते. यावरून शिवेंद्रराजे भोसले यांनी सुद्धा त्यांना एक सबुरीचा सल्ला सुद्धा दिलाय, तो म्हणजे थोडं थांबण्याची तयारी राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये असली पाहिजे. ज्याच्या नेतृत्वाखाली आपण काम करत असतो त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. तर उदयनराजे यांच्या नाराजीचं दुसरं कारण म्हणजे सातारा लोकसभेवरील अजितदादांनी केलेला क्लेम. सातारा लोकसभा मतदारसंघ हा सध्या राष्ट्रवादीकडे, त्यामुळे आगामी निवडणुकीत सिटिंग खासदार म्हणून पहिला क्लेम हा राष्ट्रवादीचाच राहणार आहे आणि त्यामुळे जर ही जागा राष्ट्रवादीकडे गेली तर आपल्या पुढच्या राजकारणाचं काय, 2026 पुन्हा राज्यसभा न मिळाल्यास भाजपमध्ये राहून करणार काय, असा मोठा सवाल हा उदयनराजे यांच्यासमोर असल्याचं स्थानिक पत्रकारांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळेच अजितदादांचं सुद्धा भाजपसोबत येणं हे उदयनराजेंच्या नाराजीचं दुसरं कारण असू शकते. तर तिसरं कारण म्हणजे लोकसभेला सातारा मतदारसंघ हा भाजपकडेच राहिला तर इथून शिवेंद्रराजे भोसले यांना उमेदवारी देण्याचं जाहीर संकेत हे गतवेळच्या सातारा दौऱ्यात बावनकुळे यांनी दिले होते. भाजपकडे सुद्धा या दोन्ही राजांव्यतिरिक्त तिसरा मोठा चेहरा नाहीये. आता कायम ज्यांच्या विरोधात राहून राजकारण करत आलो त्यांचंच काम लोकसभेला कसं करायचं, यावरून सुद्धा उदयनराजे नाराज असल्याचं सांगितलं जाते. तर चौथं कारण आहे ते म्हणजे सातारा नगरपालिकेचं. सातारा नगरपालिका ही उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. दोन्ही राजे हे अनेक वर्ष एकाच पक्षात असून सुद्धा एकमेकांच्या विरोधात ही निवडणूक लढवतात. सत्ता आपल्याकडेच कशी राहील यासाठी प्रयत्न सुद्धा करतात. तर गतवेळी सातारा नगरपालिकेवर उदयनराजेंच्या गटाची सत्ता होती आणि या दोघांमध्ये वितुष्ट येण्याचं कारण हे सातारा नगरपालिका सगळ्यात मोठं कारण असल्याचं सांगितलं जातं. मात्र आता ही निवडणूक दोघांनी एकत्र येऊन भाजपच्या तिकिटावर लढवा असा राज्य भाजपचा दबाव आहे. बावनकुळेंनीही दोन्ही राजांना याबाबत कल्पना दिली आहे आणि असं झाल्यास स्थानिक राजकारणात नेमकं कोणाचं वर्चस्व असा सुद्धा वाद इथं उभा राहू शकतो आणि याची कल्पनाही उदयनराजेंना आहे आणि यावरूनच त्यांची नाराजी टोकाला गेली असल्याचं बोललं जाते. आता या सगळ्या गोंधळामध्ये उदयनराजे यांच्या समोर नेमके कोणकोणते पर्याय आहेत हे सांगायचं झालं तर उदयनराजे भोसले यांच्या पुढे पुन्हा एकदा राष्ट्रवादीची वाट धरणं हा पर्याय असल्याचं दिसून येतं. मग तो राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा असो की शरद पवार गटाचा. कारण लोकसभा मतदारसंघ हा अजितदादांकडे गेला तर त्यांना सुद्धा उदयनराजेंच्या रूपाने इथं तगडा उमेदवार मिळू शकतो. तर शरद पवार गटाचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील हे वयोमानामुळे यंदाची लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता कमी आहे, त्यामुळे तिथंही उदयनराजे यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता दाट असल्याचं दिसून येत आहे. मात्र गतवेळी उमेदवार निवडण्यात चूक झाली असं म्हणणारे शरद पवार पुन्हा एकदा उदयनराजेंना पायघड्या घालणार का, हे पाहणं सुद्धा आता महत्वाचं ठरणार आहे. तर यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका. पाहत रहा लेट्सअप मराठी.